विधायक राजू पाटिल की मांग, कोरोना योद्धा शिक्षकों को मिले सरकारी मदद। महाराष्ट्र नवनिर्माण सेना के एकमात्र विधायक राजू पाटिल ने उद्धव सरकार से मांग की है कि सरकार कोरोना काल में सेवा देने वाले शिक्षकों को विशेष मदद करे। उन्होंने कहा कि परिवार के किसी एक सदस्य को कोरोना होता है तो पूरे परिवार को क्वारंटीन होना पड़ता है। ऐसे में परिवार से आधार कार्ड मांगना और उनको सही उपचार न देना एक गलत है, इसलिए सरकार कोरोना योद्धाओं की मदद करे। जागरूक नागरिकांनी पाटीदार भवन मध्ये उपचार घेत असलेल्या कुलकर्णी मॅडम म्हणून त्यांची एक क्लिप पाठवली, ज्या की शिक्षिका आहेत आणि कोरोनाचा सर्वे चालू असताना त्यांना कोरोना बाधित झाल्या त्या, आणि त्यांना ॲडमिशन घेताना खूप त्रास झाला तिथे। त्यांच्याकडे सर्व पेपर्सची मागणी वगैरे करायला लागले, त्यांचा हजेरी बुक तपासूनसुद्धा त्यांना त्या आधारे त्यांना तिथे ॲडमिशन दिली नव्हती। तर हे खरे कोरोना योद्धे आहेत, यांना अशा प्रकारे तात्काळ ठेवणं वगैरे हे बरोबर नाही आहे। कुठेतरी यांना कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे, यांच्यासाठी एक वेगळं परिपत्रक काढायला पाहिजे सरकारने। आणि मी तशी मागणी पण केलेली आहे आरोग्यमंत्र्यांकडे आज की यांच्यासाठी एक स्पेशल काहीतरी स्कीम काढून किंवा यांना उपचार घेताना काय ज्या फॉर्मॅलिटीज कराव्या लागतात त्या यापुढे कराव्या लागणार नाही, यासाठी काहीतरी सरकारने करावं, यासाठी एक त्यांना विनंती अर्ज केलेला आहे आणि तसं एक परिपत्रक काढण्याची विनंती केलेली। स्पेशल डेस्क टीव्ही वन इंडिया। लेटेस्ट अपडेट और खबरों के लिए टीवी वन इंडिया को सब्सक्राइब करें और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत भूलें।